नवी मुंबईतील ऐरोली येथील नगरसेवक अनंत सुतार यांच्या घरी गणेश उत्सवानिमित्त इको फ्रेंडली सजावट करण्यात आली आहे। अत्यंत मनमोहक आणि नयनरम्य अशी ही सजावट आहे। अनंत सुतार यांनी या श्री गणेशाचे दर्शन घेऊन गणरायाच्या चरणी प्रार्थना केली आहे। पाऊस हा बळीराजाला पूरक आणि समाधानकारकच पडू दे, अतिवृष्टीमुळे नुकसान होऊ देऊ नका अशी मागणी श्री गणेशांच्या चरणी केली। पाहूयात ते काय म्हणाले। चॅनलच्या माध्यमातून नवी मुंबईच्या विकासाची कामे आणि नवी मुंबईच्या धोरणात्मक विषयाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम एमकेल चॅनलच्या माध्यमातून होईल आणि एमकेल चॅनलचं सुद्धा मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील कामकाज सर्व नागरिकांना सर्व पक्षांना विश्वासात घेऊन करतील अशी अपेक्षा बाळगतो। आज आपल्याला माहितीच आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर शहरामध्ये सांगली सातारा इथे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळे महापूर आला। महापुरामध्ये अनेक नागरिकांचं जीवन जगणं मुश्किल झालं, लाखो लोकांचं नुकसान झालं। सरकारनं भरून देण्याचं आश्वासन दिलं, त्याची पूर्तता केलेली आहे। महाराष्ट्र संपूर्ण जनतेने त्यांना मदतीचा हातभार लावा त्या सर्व नागरिकांचं मनापासून आभार मानतो आणि परमेश्वरला प्रार्थना करतो की परमेश्वरा आपण म्हणत असतो एरे एरे पावसाचा येतो पैसा, पण पाऊस एवढाच येऊ द्या देवा की भरपूर येऊ द्या पण पूर नको अशी परिस्थिती आज आमची संपूर्ण महाराष्ट्राची आमची विनंती आहे। देवा तुझं आगमन होतं, थोडं महाराष्ट्राला शांती दे आणि महाराष्ट्राला सुख समृद्ध असं बनवण्याकरता आम्हा सर्वांना शक्ती दे अशी विनंती करतो आणि आपल्या चॅनलला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा। आताच आपण पाहिलं अनिल सुतार यांनी गणरायाकडे काय साकडं केलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक नेमीसह स्वीटी जगताप, एम के एन, ठाणे।